संजयला होताना विचारायचं आमच्या घरात भूत राहतात. आम्ही घरात नसताना आमच्या मुलं जेव्हा घरात होते तेव्हा तुमचे जे काही टवाळके आणि मुख्यमंत्र्याचा भाचा जो इथे येऊन बाहेर धिंगाणा घालत होता तो विषय काय बाळासाहेबांना चालला असता? तो त्या विषयाबद्दल संजय राऊत काही संस्कृती आणि संस्कार नाही, त्याबद्दल संजय राऊतला काय बोलायचं नाही. आणि संजय राऊतांना पहिलं कोण कुठली बायका, संजय राऊत कुठल्या बायकोबद्दल बोलतात हे पहिलं संजय राऊतला विचारा ना, मग ठरू. हे लाईव्ह दाखवत असेल तर दाखवा. संजय राऊत बोलतात ना माझ्या बायकोवर आरोप, कुठल्या बायकोबद्दल आरोप केले ते सांगा पहिलं, सांगावं. तर अशा एक दोन अजून बोलतायत ते संजय राऊतांबरोबर, त्या बायकाबद्दल तर बोलत नाहीयेत ना संजय राऊत. संजय राऊतांनी संस्कृती आणि संस्कार बद्दल त्यांनी बोलू नये. दुसऱ्याच्या घरामध्ये कोणी नसताना त्यांच्या लहान मुलं असताना जे अशा पद्धतीची तोडफोड करण्यासाठी येत होते त्यांनी दुसऱ्यांच्या कुटुंबाबद्दल बोलण्याची हिंमत करू नये. परमवीर सिंग हा कोणाचा लाडका? परमवीर सिंग सुशांत सिंग केसच्या टायमाला तुम्हाला परमवीर सिंग पाहिजे, दिशा साळेंच्या मर्डरच्या टायमाला तुम्हाला परमवीर सिंग पाहिजे, टीआरपीच्या टायमाला तुम्हाला परमवीर सिंग पाहिजे, तुम्हाला अन्य तुमची घाण साफ करायला तेव्हा तुम्हाला परमवीर सिंग पाहिजे होता. आणि परमवीर सिंग सीपी असताना सीपी ऑफिस मध्ये सर्वात जास्त काळ तिथे कोण आतमध्ये जाऊन बसायचा? आदित्य ठाकरे सर्वात जास्त सीपी ऑफिस मध्ये जाऊन बसायचे. मग त्याला माहित नाही परमवीर सिंग कुठे आहे? मग आम्ही असा आरोप करायचा का की परमवीर सिंग ला पळवण्यामध्ये आदित्य ठाकरेंचा हात आहे? कारण सर्वात जास्त लाडका जर परमवीर सिंग आणि सचिन वाजे कोणाचा असेल तर ह्या दोघांच्या आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचाच होता. मग वर्षा बांगला असेल, मग महापौरांचा जो जुना बांगला जो शिवाजी पार्कवर असेल, किंवा सीपी ऑफिस मध्ये स्वतः सर्वात जास्त कोण जात असेल परमवीर सिंगच्या काळामध्ये तर ते आदित्य ठाकरे होता. मग त्यांनाही विचारलं पाहिजे ना की बाबा परमवीर सिंगला नेमकं का पळाला? सुशांत सिंगच्या टायमाला तुम्हाला तो चालतो, तुमचे अन्य घाण साफ करताना तुम्हाला तो चालतो, आणि आता तुम्हाला त्यांच्यावर आरोप करायचा आहे तर तुम्ही सांगा ना बेल्जियम मध्ये कसा, बेल्जियम जे बोलतात तो तिथे आहे कसा गेला हे त्यांनी सांगावं. बेल्जियमला गेला, लंडनला गेला, मग त्याच्यामध्ये चौकशी आदित्य ठाकरेची व्हावी ना, माझं तर म्हणणं आहे. तर सर्वात जास्त मांडीवर घेऊन तेच फिरायचे त्याला. सीपी ऑफिस मध्ये सर्वात जास्त बसणारा मंत्री कोण होता? तर तो आदित्य ठाकरे होता. ही माझी माहिती नाही, ही सीपी ऑफिस मधून सीसीटीव्ही फुटेज काढू शकता तुम्ही. मग परमवीर सिंग त्याच्या सर्वात जवळ होता, त्याला विचारलं पाहिजे ना बाबा परमवीर सिंग का पळाला आणि कुठे गेलेला आहे. आणि उद्या परमवीर सिंग अगर हजर झाला तर त्याचा सर्वात जास्त त्रास, कारण परमवीर सिंग कडे फक्त अनिल देशमुखच्या माहिती नाहीये, सुशांत सिंग राजपूतचं काय झालं, दिशा सालियांचं काय झालं, ही सगळी माहिती पण त्याच परमवीर सिंग कडे आहे. सीसीटीव्ही फुटेज जी सुशांत सिंगच्या घरच्या बाहेरची होती, दिशा सालियांची जी सीसीटीव्ही फुटेज गायब झाली, हे सगळी माहितीचा जो काही कटोरा आहे हा परमवीर सिंग कडे पण आहे ना. म्हणून परमवीर सिंग आणि आदित्य ठाकरेचे मधले संबंध हे जग गायब आहे. अहो जुन्या महापौर बंगल्यावर शिवाजी पार्क ज्या तासन तास बसून असायची सगळेजण चर्चा करत बसायचे, तेव्हा काय तेव्हा परमवीर सिंग चांगला होता, एकदम जवळचा होता, मग आज कशाला तो विलन झालाय? घेऊन त्याला कुठे असेल तर तुम्हाला माहिती असेल तर नवाब मलिक जीने आणि संजय राऊतांनी रोज पत्रकार परिषद घ्यावी. ते जेवढं बोलतायत तेवढंच महाविकास आघाडीची कबर ते खोदत चालले आहे, ह्याच्याबद्दल आम्हाला निश्चित समाधान आहे. आणि फोर सीझनची पार्टीची अधिक माहिती अगर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्या पर्यावरण मंत्र्यांना विचारा, ते कदाचित फोर सीझन्स मध्ये पार्ट्या कशा व्हायच्या, कोणाबरोबर व्हायच्या ह्याची सगळी माहिती त्यांच्या मंत्रिमंडळातल्या पर्यावरण मंत्र्याकडे चांगल्या पद्धतीने आहे अशी मला त्यांच्या समोर माहिती द्यायची आहे. म्हणून आजूबाजू विचारण्यापेक्षा त्यांनी कॅबिनेटमध्ये बाजू बसलेल्या लहान मुलाला विचारलं की बाबा तू फोर सीझन मध्ये काय करायचा, तर तो आमच्यापेक्षा जास्त माहिती देऊ शकतो. फोर सीझन्स मध्ये ती सगळी जी तिकडे तिकडे जो विषय चालायचा त्याच्यामध्ये ते जायचे यायचे, मग कदाचित त्यांनी त्या नवा मालकांना माहिती दिली पाहिजे ना की काय चालायचं फोर सीझन्स मध्ये. जास्त लांब जायची गरज नाही,
ते म्हणतात की आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज पण होतं त्या सगळ्याचं, पण मी ते आता सादर करणार आहे. नवा मालकांनी एक सीसीटीव्ही फुटेज दाखवावं, मग मी पण दुसरी कुठली सीसीटीव्ही फुटेज ज्याच्यावर कोण कुठे बसायचं आणि कोण कुठल्या टेबलवर असायचं ना, आणि मग डिनो बरोबर मांडीला मांडी लावून कोण बसायचं, हे मी पण माहिती देऊ शकतो आणि देतो. अगर नवा मालकांना पाहिजेच असेल, अजून खोदायचं असेल महाविकास आघाडीला, आतमध्ये टाकायचं असेल, देतो ना मी, तयार आहे मी. असा आरोप होतो की भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करून, गैरवापर करून अशा पद्धतीची कारवाई करतो. बरोबर, म्हणजे आम्ही 100 कोटी आम्ही वसूल करायला यांना सांगितले, जावयाला आम्ही ड्रग्ज वाटायला सांगितले, विकायला सांगितले, म्हणजे 100 कोटी वाटत असताना मग भाजपवाल्यांना हिस्सा का दिला नाही, त्याच्यामध्ये का बसवलं नाही. तुम्ही 100 कोटीची वसुली करायची, सगळे रेस्टॉरंट बार मालकांबरोबर सगळ्यांबरोबर हप्ते वसुली करायची, आणि सगळी हप्ते वसुली पचत असताना, पचल्यानंतर जेव्हा त्याच्यावर नजर अगर केंद्रीय यंत्रणाचं गेलं, ईडीचं गेलं, सीबीआयचं गेलं, मग तुम्हाला बहुत मारायचे, म्हणजे चूक तुम्ही करायची आणि आरोप आमच्यावर करायचा. मग तुम्ही ह्याच्यापेक्षा वसुली करता कामा नव्हती ना, तुम्ही कारभार करायचा होता महाराष्ट्राचा, ते न करता तुम्ही महाराष्ट्रामध्ये अगर लुटमार सुरू ठेवली असेल तर तुमच्या कारवाई होणार आहे, त्याच्यामध्ये भाजपचा विषय काय. नाही म्हणून बोललो ना, संजय राऊत आणि नवाब मलिक हे आमच्यासाठी पोषक लोक आहेत, अशी लोक शिवसेने आणि राष्ट्रवादीमध्ये हवे, कारण ते जे जे उद्धवजींना आणि पवार साहेबांना कसं विनाशकाकडे घेऊन जातील हे येणाऱ्या काळामध्ये दिसेल. म्हणून दादरा हवेली वाया स्मशानभूमी हा तो रस्ता आहे, वाया दिल्ली नाही. मी तेव्हापर्यंत कशाला थांबता, आत्ताच काढा ना, सुख्या धमक्या देण्याचं काही कारण नाही ना. 24 काय होतं ना, हा उभा देश बघेल. 24 यांचे 18 काय 5 तरी खासदार आले ना, कारण का तेव्हा मोदी साहेबांचा आशीर्वाद नसेल यांच्या डोक्यावर, तेव्हा या लोकांना स्वतःची लायकी कळेल काय आहे. म्हणून 2024 ची भाषा करू नका, तोपर्यंत संजय राऊत आणि नवाब मलिक हे राष्ट्रवादी आणि शिवसेना अस्तित्वात तरी ठेवतील का, हा प्रश्न त्यांना मला विचारायचा.